जीवनातलं कुणीतरी समजूत काढायला येणं, कुणीतरी तोंडावर हात फिरवणं हे सुद्धा भाग्य लागतं. नमो माय भाषा. जेव्हा घरातलं आपलं नाम कमी होत मग ती म्हणते आता हात सुद्धा मारत नाही. बरोबर. असं म्हणून काही पोरांची लग्न ठेवायची नसतात. मीही ठेवणार नाही. विठ्ठला विठ्ठला. नाम ऐकायला आवडत. आई 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 बाबा आई बाबा. ओ ते सगळे विकेंद्रीकरण. जे प्रेम मोठा शब्द एक लंबनात्मक होतो. जरा मोठी भाषा वापर. जे प्रेम एक लंबनात्मक होतं त्याचं विकेंद्रीकरण नाही. मग सतत 24 तास जे आई होत कधी 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 लक्षात ठेवा. मग कीर्तन देवाला का आवडतो कारण अजून मधून विठ्ठला हजारो माणसं एका टायमाला हाक मारतात. देवाला वाटलं बाबा महाराज बरं आहे कीर्तन कर. तू आपलं माझ्याबद्दल सांगतोस कृष्ण असा कृष्ण तसा त्याची रास अशी पण माझं नाव कोण घेतो. माणसं म्हणतात वा काय तत्वचिंतन झालं. अरे तत्वचिंतन झालं पण नाम राहिलं ना. नामे तरला नाही कोण. नामस्मरण याच्या करता देव कुठे आहे तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानबिंबहीन दिसे. ज्या ठिकाणी कीर्तन आहे म्हणून नीट लक्षात घ्या. असा देव जो कुणाच्या हातात सापडत नाही सुखवराला का सापडला. काय केलं सुखवरायने. सुखवाला काही करायचा अधिकारच नव्हता. करणार काय. माझं बोलणं कळलं का. काही करायचा अधिकारच चोखोबरायला नव्हता तर चोखोबराय करणार काय. चोखोबराय काहीच करत नव्हते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय.
करी गुज गोष्टी चोखवाऱ्याला जवळ घेतलं. चोखवा त्रास झाला संसारामध्ये, हीन कुळामध्ये जन्म झाला, सर्वांनी जातीवाचक नावाने हाक मारावी, हीन लेखावं, भजन केलं तरी म्हणावं हे लांबस. वाईट वाटलं. पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा कार्य असं केलंस बाबा, कार्य केलंस. आम्हाला बघून माणसं 10 फूट लांब मागे सरतात. बरं झालं तू तरी ते हृदयात बसलायस, बरं झालं तू तरी इथे हृदयात बसलायस, बरं झालं तू तरी देहाची जात बघत नाहीस, तू हृदयाची जात बघतोस. म्हणून जीवनामध्ये माणसाच्या रंगाकडे बघू नका, त्याच्या रूपाकडे बघू नका, त्याच्या हृदयातून पाझरणाऱ्या प्रेमाकडे बघा. हे बघण्याकरता तुमचं हृदय सुद्धा चोख व्हावं लागेल. चोख ऐसे दयाचे चोख नमस शुद्ध प्रतिती. लक्षात ठेवा, हे जेव्हा कळलं पांडुरंगाला माझ्या चोख्याला फार त्रास होतो. एकदा असं झालं, एका गावामध्ये घोडं मेल्यानंतर त्या पाटलाच गेलं होत, त्या पाटलाची ते माणसं आली, ते बोलले ते मी बोलत नाही. ज्या शब्दांनी हाक मारली, ज्या तऱ्हेने हाक मारली, ते आम्ही स्वप्नात सुद्धा साधू संताला अशी हाक मारू नये. शिव्या दिल्या, पूजेला बसले होते, इथे तोंडाने नामस्मरण चालू आहे, पण काय करावं, कान उघडे आहेत ना, कानामध्ये शिव्या शिरत होत्या, अपशब्द शिरत होते, हिनावणी शिरत होती, विनवणी कोणीच करत नव्हतं. पूजा टाकली, उठले, चल रे, काय लाज वाटते का तुझ्या जीवाला, पूजा करतोयस, अरे तू कसली पूजा करतोस, गावकी कर. आणि ते घाण सुटलेलं घोडं ओढत ओढत नेलं. दुःखी झाले, पांडुरंगा कार्य बाबा असं केलंस, कार्य केलंस. त्याच्या पुढे बसले आणि पुढे बसल्यानंतर एक हात असा तोंडावर फिरू लागला. एकांती वैसोनी करी गुज गोष्टी. अरे चोख्या, अरे चोख्या, शीन करू नकोस रे. अरे एक लक्षात ठेव, जे असं करतात त्यांच्या जवळ जात नाही. तुझं भाग्य चोख्या किती थोर आहे की धरोनी हनुवटी बुजावी. मला सांगा, तुम्हाला सर्वांना असं वाटत नाही की आपली कोणतरी हनुवटी असावं, म्हातारा असू दे, तरणा असू दे, प्रत्येकाला वाटतं की कोणीतरी आपल्या गालावून हात फिरवावा, विचारावं काय रे बाबा बरा आहेस का, वाटत का नाही, का नाही वाटत? लहान पोराला वाटतं, म्हाताऱ्याला वाटत नाही. हा, म्हाताऱ्याला सुद्धा वाटत का बाबा कसं काय, बाबा बरा आहे का तुम्ही, अरे बाबा बरा आहे रे, बरा आहे रे, हा तू बरा आहेस ना. मग तो गेल्यावर सांगतो म्हातारी येते, अगं कळलं का बापू येऊन गेला माझ्या तोंडाला, मला विचारलं भूक लागली का, मला विचारलं जेवला का, धरोनी हनुवटी बुजावीत. जीवनामध्ये रुसल्यानंतर सुद्धा कोणीतरी समजूत काढायला लागत रे बाबा. रुसला तर रुसला जा मर, लक्षात ठेवा, जीवनातलं कोणीतरी समजूत काढायला येणं, कोणीतरी तोंडावून हात फिरवणं, हे सुद्धा भाग्य लागतं. सुखवाऱ्याचं एवढं मोठं भाग्य आहे की त्यांच्या तोंडावून हात फिरवण्याकरता प्रत्यक्ष निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला, सगुण साकार झाला सुखवाऱ्याकरता. धरोनी हनुवटी बुजावी. देवाला बघितल्याबरोबर तर जास्ती रडू आलं.
का रे देवा काही चुकलं का? अरे तू जर जन्माला घातलंस ना, जन्मावरून कमी लेखायचं असेल तर कुणी कुठे जन्माला यावं हे जर कुणाच्या हातात असतं तर सगळे श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आले असते. पांडुरंगा मला काही दोष आहे का? याच्यावर तर कीर्तन निराळ्या पद्धतीने केलंच आहे मी. तुमच्याकडे कॅसेट असतीलच. उस डोंगा परी रसमय डोंगा काय भुलला शिवरी या रंगा. उस डोंगा सोखा डोंगा परी सोखा डोंगा परी भावनय डोंगा काय भुललासी वरी या रंगा. काय भुललासी वरी या रंगा काय भुललासी वरी या रंगा. अरे मेलेलं घोडं ओढलं नाही तर मला घोड्यासारखं ओढत नाही. अरे मेलेल्या घोड्याला कळत नाही पांडुरंगा मी जिवंत आहे ना रे. अतिशय दुःख झालं. पण एक माहिती आहे का, जीवनामध्ये आपल्याला सुद्धा आई काही काही वेळेला मारते आणि मग समजूत काढायला तीच येते. हे सुद्धा मारण्याचं कौतुक असतं. अशी फटका देते, ठाण 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 मारते आणि मग तिला वाईट वाटत, चल मी तुला बाहेर घेऊन देतो सामोसा देतो सँडविच देते. काय गंमत आहे, म्हणजे एरवी सँडविच खायला मिळाला नसता. तसं चोखोबाराच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला आणि धरोनी हनुवटी बुजावीत. धरोनी हनुवटी, अशी हनुवटी धरलेली आहे आणि समजूत काढतात. अहो किती चोखोबरायचं भाग्य असेल हो, देवाने येऊन हनुवटी धरावी तरी अजून तुमच्या लक्षात येत नाही. आता आम्ही काय सांगावं साध्या माणसांनी? किंबहुना वारकरी संप्रदायाने समतेची दृष्टी घेऊन वारकरी संप्रदाय स्थापन केला म्हणून यंदा वारीला 11 लाख लोक होते. समतेची वारी आहे. पाया ज्ञानोबारायणी रचला, स्थापन केला. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. जे 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 हे नाही, जे जे देखे भूत जे जे तुला दृष्टीला दिसेल त्यांना भगवंत मान. आणि ही प्रतिती कळल्यानंतर धरोनी हनुवटी बुजावीत आणि पुढे कसं म्हणतायत, नको बामान संसाराचा शीण नको बामान संसाराचा शीण नको बामान संसाराचा शीण नको बामान घेतात का? बा नको बा
नको बा मानू सुखबारा रडतायत. देवाच्या खांद्यावर मान टाकली, देव हात फिरवतोय, नको बा मानू संसाराचा शीण. मला वाटतं हा अभंग तुमच्या माझ्या करता सगळ्या करताय आज म्हणून घेतलास. कोण त्रासलेला नाही, चोखवाराला निराळ्या पद्धतीचा त्रास झाला, इथे कुणाला त्रास नाही. तुम्ही आहे, मी आहे, कुठे नाही कुठेतरी प्रत्येकाला त्रास आहे. चोखवारा कुठे जन्माला आले त्याच्याहून त्रास झाला, आम्हाला आमच्या पोटी जन्माला आले ते त्रास देऊ लागले. आहे का नाही जीवनाची सत्य घटना आहे नाही. लक्षात ठेवा एक महत्वाचा भाग सांगतो, जीवनामध्ये उलट प्रसंग आल्यानंतर कोणीही समजूत काढून जमत नाही. ज्याचा हात फिरायला पाहिजे पाठवून त्याचाच फिरावा लागतो, गावाचा फिरून जमत नाही. माझं बोलणं कळलं का? गावाचा फिरून जमत नाही. नवरा बायकोचं भांडण झालं, नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर आईने समजूत काढली, बापाने काढली, सगळ्यांनी काढली. ते म्हणले सगळ्यांनी काढली तरी त्याचा हात फिरत नाही ना. तरी कळतंय का नाही? आणि मग तितक्यात तो आला, आई समजूत काढायला आली होती, तिला कळलं चार दिवस भांडण झाले. घरात आल्याबरोबर अरे हा तुम्ही कशा काय, अग आई ना पोहे दिलेस की नाही म्हटले. हो नाही नाही म्हणाले, मी तयारी करतच होतो. माझं बोलणं कळलं का? सगळ्यांनी 100 शब्द सांगावे त्याचा 1 शब्द. तसं जगानी पाठीवून हात फिरवावा उपयोग नाही. अंतरात्मा जो प्रभा श्री श्रीहरी आहे, पांडुरंग आहे, त्याने नुसतं प्रेमाने हात फिरवलं तर आपला जीव तृप्त होतो. त्याच्याकरता कीर्तन आहे. कीर्तनामध्ये देवाचा हात पाठीवून फिरतो, देवाचा हात डोक्यावरून फिरतो, देवाचा हात अंगावर फिरतो. पण तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही जर म्हणला आम्ही देवच मानत नाही, दे सोडून बाबा. हे काही कीर्तन तुझ्या करता नाही ना, असे इथे कोणी आलेलेच नाही. एवढी गर्दी करून कशाला येतील? त्यांना इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला हेच वाटतंय, माझ्या संसारामध्ये अडचण आहे. पांडुरंगा बघा, नाही आज माणूस प्रत्येक घरी जाताना हाच अभंग गुणगुणून जाईल. आयुष्यभर एवढाच अभंग गुणगडला तरी पुष्कळ झालं. नको बा मानू संसाराचा शीण, संसाराचा शीण मानू नकोस रे, असतच रे, असतच रे. संसार म्हटल्यानंतर त्रास असतोच रे, नांदायला गेल्यानंतर त्रास असतोच रे, नोकरीला गेल्यानंतर वरचा साहेब कळत नसून सुद्धा बोलणारच रे. काय काही काही वेळेला वरचे साहेब इतके ब्याकली असतात. त्याला काही कळत नसतं, तो आल्यावर म्हणतो हे बरोबर केलं नाही, त्यालाही कळत नाही काय बरोबर केलं नाही, यालाही कळत नाही सगळं बरोबर आहे, हा केला काम करायचा नीट करून आणतो. साहेब तुमच्या कसं लक्षात आलं चटकन, काय करता करता काय अडला नारायण, करता काय, काही चुकलं नाही साहेब. काय वा, म्हणून तर तुम्ही या पदावर आहे, तीच फाईल करून हा आता बरोबर झालं. अरे काय बरोबर झालं, काय बरोबर झालं ते तरी कळलं का तुला? पण इलाज नाही, इलाज नाही. मग घरी आल्यावर वैतागला, बायको म्हणली द्या सोडून 6 महिन्यात रिटायर होतय. नको बा मान सहा महिने काढा नको. बघा देवाचा हात मगाचपासून तुम्हाला जीव तोडून सांगितला तरी कळला नाही, पण बायको म्हटले की चटकन सगळ्याची टाळ्यावर टाळ्या. नको नको बा मानू संसाराचा शीण, आणि तुझ एक खूण सांगतो मी. फार मोठा सिद्धांत सांगितला चोखोबारायाने, होणार ते होय, न होणार ते न होय. सुख दुःख पाहे कर्माधीन, जे जीवनामध्ये घडायचं असेल तेच घडणार आहे, जे घडायचं नाही ते कधीही घडणार नाही. लिहून ठेव.
एवढा मोठा सिद्धांत आहे वा, कर्माचा सिद्धांत फार मोठा आहे. होणार ते होय, न होणार ते न होय. मग तुम्ही म्हणाल आपण काही करूच नाही का, असं मी म्हटलेलं नाही. एक बेसिक सिद्धांत लक्षात घ्या आणि मग काही देवाला प्रार्थना करायची तर करा, त्याचं सुद्धा गाडं फिरून जाईल. नाही असं काही नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पण हरिकृपे त्याचा हे सिद्धांत आहेच आहे. पण शेवटी सर्वसाधारण माणसाकरता हे असं का घडलं, नाही असं का घडलं याला उत्तर नाहीये. होणार ते होय, जे जीवनामध्ये घडणार आहे ते घडणारच. म्हणून एक लक्षात ठेवा, येईल त्याला सामोरं जायला शिका, रडत बसू नका. मी तुम्हाला सांगू, या जगामध्ये माणसं तुमच्या अंगावर येत आहेत ते तुम्हाला रडलेलं बघण्याकरता. बर का, तो त्यांना आनंद घेऊन येऊ नका. माणसं रडवायला बसलीत तुम्ही रडूच नका. आल्यानंतर तो म्हणेल काय कसं काय, तुमच्या कृपेने आनंद आला. लक्षात ठेवा. आणि एक सांगतो, जगामध्ये कोणी तुम्हाला धरू दे नाही तर न धरू दे. जर तुमचं ज्ञानोबा तुकोबावर प्रेम असेल तर पुढे जाऊन सांगतो या अभंगाच्या, एखाद्या वेळेला देव सोडून देईल पण ज्ञानोबा तुकोबा कधी सोडणार नाही. एवढं मात्र कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार, दया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. होणार ते होय, न होणार ते न होय, सुख दुःख पाहे कर्माधीन. कर्माची एक नियम आहे, त्याच्या बाहेर जीवन जाऊ शकत नाही. बरं का, हो. रसतो मुखेची सेवावा, परिमळ तो घाणेची घ्यावा, कर्माचा नियम आहे. फुल घेतलं काय हो, तुमच्या करता ना गावठी गुलाब आणले असं होय, ऐकलं तिथे लावलं. काय गावठी गुलाब म्हणजे असं काय करताय हो, इथे लावा की असं होय म्हणजे कळलं का. इंद्रिय तीच आहेत पण नेमस्त आहेत, कर्माचा काही नेम आहे. रसतो मुखेची सेवावा, ही दोन जवळ आहेत म्हणून इथे घालू नाही. आणि घालून बघायचं असेल ना तर साधं सुद्धा घालू नका. ज्या दिवशी मिरचीचा खरडा केला असेल ना त्या दिवशी अगदी अर्धा इंचच वर घालायचं. बघा काय हे घालावं, तर एकदम नंबर एकच घालावं ना. उगीच बासुंदी कशाला घालायची, खरडाच घाला. मग म्हणा इथे काय इथे काय, नाही इथे काय तिथे नाही, जे ते तिथेच. रसतो मुखेची सेवावा, परिमळ तो घराणेची घ्यावा. पुढचा सिद्धांत काय का, तैसा मी तो यजावा मीच. मग तसं जे काही कर्माचे नियम आहेत ते तसंच होणार. म्हणून होणार ते होय, न होणार ते न होय, आणि सुख दुःख पाहे कर्माधीन. नमो माय भाष